गेंदा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार या ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत सन 2014-15 या आर्थिक वर्षात इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाली जवळपास 272 लोकांनी घरकुल पूर्ण केले त्याच्यापैकी फक्त 30 जणांना घरकुलाचे पूर्ण पैसे मिळाले आणि या पंचायती अंतर्गत जवळपास 242 लाभार्थ्यांना 4-5 वर्ष होऊन गेले पण अजून घरकुलाचा पूर्ण हप्ता मिळालेला नाही, पूर्ण पैसे मिळालेले नाही. घरकुल मंजूर झाले? हा मंजूर झाले 2014-15 मध्ये. 2014-15 मध्ये घरकुल पूर्ण झालं बांधून? पूर्ण झालं. पैसे मिळाले का? पैसे 2 हप्ते भेटले मला. एक हप्ता बाकी? एक हप्ता बाकी फायनलचा. फायनलचा कसं केलं तुम्ही घर? ते बोल विकले, थोडं कर्ज केलं. कर्ज केलं? उसने पैसे मागितले? पैसे मागून. काय म्हणणे तुमचं, काय व्हायला पाहिजे? ते आम्हाला आमची हे इंद्रावास योजनांमध्ये आम्हाला घरकुल लागला, त्या आमचं जेवढे हप्ते राहिले बाकी ते भेटायला पाहिजे आम्हाला असं आमचं म्हणणं वाटतं. नाही तर हे हप्ता आम्हाला एखादा फायनलचा हप्ता बाकी आहे, एखादा 2 हप्ते बाकी आहे, तर आम्हाला हे हप्ता भेटत नसेल ते आम्हाला पण प्रधानमंत्रींचा खात्यावर घरकुल आलेलं आहे ते घरकुल आम्हाला लावायला पाहिजे होतो. ते आता इंद्रावासी बंद करून दिले आम्हाला, ते प्रधानमंत्रीचा अधिकार पाहिजे आम्हाला घरकुलांची, हे आमचं म्हणणं. म्हणजे आमचा हे हप्ता दिला असता तर आम्ही टाइम पिन झालो होतो, आम्हाला दुसरी ही स्कीम भेटणार नाही म्हणून आमची ही मागणी होती. तर हा फायनल हप्ता बी भेटत नाही, हा दुसरा हप्ता बी भेटत नाही आणि प्रधानमंत्री आवाज पण भेटत नाही. प्रधानमंत्री पण आवाज भेटत नाही. प्रधानमंत्री काय सांगतात ते बी माहिती नाही. माझ्या वडिलांचा घरकुल लागला होता इंदिरावास योजनेचा आणि 2014-15 घरकुल होतं सर, तर 2 हप्ता भेटला, फायनल हप्ता बाकी आहे. मी साहेबांकडे भेटायला गेलो, तर कोणते साहेब? बीडीए साहेबांना भेटायला गेलो सर. तर बीडीए साहेबांना भेटायला गेलो, त्यांना सांगितलं साहेब आमचं इंदिरावास योजनेचा फायनल हप्ता बाकी आहे, ग्रामपंचायतच्या 1272 लाभार्थींचे हे बाकी आहे आपलं, त्यांच्यापैकी काही लोकांचे काहीच भेटलं नाही, तीस त्यांच्या 272 पैकी 30 लोकांना काढून दिली निधी आणि बाकीचं 142 लाभार्थी बाकी होते सर. 242 त्यापैकी बीडीए साहेबांना सांगितलं का सर मग काही केव्हा येईल, तर निधी येईल तेव्हा सांगून दिलं. तुम्ही काही पत्रव्यवहार केला होता? हो पत्रव्यवहार केला होता सर, दोन वेळेस केलं. दोन वेळेस पत्र दिलं होतं. साहेब काय म्हणता? साहेब निधी येईल जेव्हा निधी आले का तेव्हा देऊ, आणि ते धनगर नाना आणि ते त्यांचे कार्य जे काम करणारे लोक होते त्यांना ते म्हणते का मी त्यांना विचारायला जातं सर हे निधी आम्हाला फायनल हप्ता कधी पडेल, मग त्याने डायरेक्ट सांगून दिलं तू गेडगडे येऊ नका इकडं, तुमचे निधी हा बंद झाले इंदिरावासचे काय हे प्रश्न घेऊ नको येऊ, तसं बोलून देतात त्यांचे काम करणारे लोक, क्लर्क लोक येऊ नको म्हणे, येऊ नका इंदिरावासचं नाव सोडून टाका तसं बोलून देईल. तुमचे तर पैसे बाकी आहेत ना? बाकी आहेत सर. ते दिले नाही तुम्हाला? बाकी आहे, दिलंच नाही अजिबात, फायनल हप्ता दिला नाही. घरकुल बांधलं गेलं तुमचं? पैसे भेटले का नाही भेटले? नाही भेटले. गेंदा ग्रुप ग्रामपंचायत मधील 242 इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी व पूर्ण तालुक्याभरात किमान 500 वर लाभार्थी सुटून गेले आहेत की ज्यांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळावा म्हणून आम्ही संबंधित गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पत्र लिहिले. सदर पत्र आम्ही नव्यानेच रुजू झालेले गट विकास अधिकाऱ्यांना देऊन अनुदान मिळण्याची मागणी केली. आज तुम्ही बीडीओ साहेबांना तुमचे घरकुलचे हप्ते बाकी म्हणून पत्र द्यायला आलात, पत्र दिलं, काय सांगितलं साहेबांनी? ते आता मी नवीनच आलेलं आहे, ते तुमची चौकशी करेल, ते तुम्ही जे दिलेले कागदे ते मी चौकशी करेल, नंतर मी खारी शिवनकडे पाठवेल असं सांगितलं. हा ते तिकडून तुमचं वरून मंजूर होईल. माझ्या समुदायाची मागणी आहे की इंदिरा आवास योजना ही शासनाची योजना होती, शासनाने आमच्या सगळ्यांची घरकुले मंजूर केली, त्याच्यानुसार आम्ही घरकुल सगळी बांधली पूर्ण केली आणि आता शासन आम्हाला घरकुलाचा हप्ता देण्यास का टाळाटाळ करत आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमाने पत्रव्यवहार केलेला आहे, व्हिडिओ बनवलेला आहे आणि मागणी केली, तर याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन माझ्या समुदायाला लवकरात लवकर इंदिरा आवास योजनेचे उर्वरित राहिलेले हप्ते मिळून द्यावे अशी मागणी आहे. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय, गेंदा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रातून इंडिया नेट साठी.